नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात। मी गौरव भालेकर तुमचं स्वागत करतो गौरव भालेकर ब्लॉग्स मध्ये। आणि मित्रांनो, आज आपण ना काही दोन अशा गोष्टींची अनबॉक्सिंग करणार आहोत, त्या आपल्या गाडीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, टू व्हीलर साठी। तर पहिली तर आहे हे आपलं एक सुपर सेरामिक कोटिंग आपण घेतलंय, ते म्हणजे तुमच्या गाडीला एक शाईन पण देतं, स्क्रॅचेस रिमूव्ह करतं आणि एक लॉंगर ड्युरेबिलिटी भेटते गाडीला। तर हे आहे, आणि दुसरं पण आहे, दोन मिनिटं थांबा तुम्हाला दाखवतो। आणि हा बघा, हा एक बॉक्स आहे ना, याच्यामध्ये आहे आपल्या बाईकसाठी ब्लेझर। तुम्ही बोलला असाल काय बाईकला लग्नाला वगैरे घेऊन चाललंय का ब्लेझर घालून, म्हणजे हे खूप कमी लोकांनी ऐकलं या गोष्टी, तर ते पण आपण बघणार आहोत। तर पहिलं आपण काय करूया मित्रांनो, पहिलं आपण याची अनबॉक्सिंग करून घेऊ आणि त्याच्यानंतर जाऊ आपल्या गाडीला वॉश करायला, आणि त्याच्यानंतर हे आपलं अप्लाय करायचं गाडी चुकल्याच्या नंतर। तर चला मित्रांनो, पहिलं आता आपण सुरू करूया अनबॉक्सिंग। आहे आपला बॉक्स आणि आता आपण ह्याला करतोय कटिंग। इथे तुम्ही बघू शकता, इथे मित्रांनो लिहिलं सुपर सिरामिक कोटिंग। हे फोर व्हीलर आणि टू व्हीलर साठी सुद्धा येतं। तर ते आपण ओपन करून घेऊयात। तर याच्यामध्ये आपल्याला काय भेटतं, याच्यामध्ये आपल्याला एक क्लीन करण्यासाठी एक छोटासा कपडा दिला आहे, याच्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन गाईड दिलेले आहेत। हे कसं लावायचं आहे, कसं वॉश करायचं आहे, कारण ह्याला पण एक लावायची ना मित्रांनो पद्धत आहे। जर तुम्ही जसं आपण ते बाईकचं हे येतं ना वॅक्स पॉलिश वगैरे येतं ना, तसं आपल्याला लावायचं नाही आहे ते। एक एक अप्लाय कसं करायचं ना ह्याच्यात मेन्शन केलं आहे, बघायचं तुम्ही बघू शकता, किंवा यांच्या वेबसाईटवर जरी गेलं तरी मित्रांनो तुम्हाला भेटून जाईल या सगळ्या गोष्टी। तर आता आपण हे बाजूला ठेवूया आणि मेन जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे हे आहे सेरामिक कोटिंग। हे बघा, हे सेरामिक कोटिंग आहे, ते ह्याच्यात लिहिलं आहे पेंट प्रोटेक्शन कोटिंग आहे। यांची जी वेबसाईट आहे www.supersiramiccoating.com, याच्यावरती तुम्ही हे परचेस करू शकता। हां, आणि याच्यामध्ये हा एक जो तुम्हाला डस्टर भेटला आहे त्याच्यावरती हा कपडा अशा प्रकारे लावायचा आहे, हा बघा हा अशा प्रकारे हा लावायचा आहे, आणि त्याच्यावर आपल्याला या सेरामिक कोटिंगमधले 10 ते 12 ड्रॉप्स ह्याच्यात आपण टाकणार आहोत, आणि त्याच्यानंतर आपण आपल्या बाईकला ते अप्लाय करायचं आहे। तर चला आता आपण जाऊया आपल्या बाईकला वॉश करायला, त्याच्यानंतर आपण हे कोट करूया। तर चला मित्रांनो, तर नमस्कार मित्रांनो, आणि आता आपण आपली पहिली गाडी क्लीन करून घेतोय, त्याच्यानंतर आपण गाडीवरती कोट करणार आहोत। तुम्ही बघू शकता, हे बघा, हा माझ्याकडे एक स्प्रे आहे, त्याने मी गाडी बऱ्यापैकी क्लीन होते आपली। तर गाडी पटकन क्लीन करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण एक गाडी थोडी सुकल्याच्यानंतर आपण त्याच्यावरती कोट करणार आहोत सुपर सेरामिक कोटिंग। तर तुम्ही बघू शकता इकडे, आपली जी फोर व्हीलरची पार्किंग आहे, इथे पार्किंग आहे, इथे तुम्ही बघू शकता आपली टाटा टियागो आहे, आणि तिथेच आपण आपल्या गाडीला कोट करणार आहोत। इथे आपल्याला दोन कोटिंग करायचे आहेत, एक कोट केल्याच्यानंतर पुढच्या 4 तासानंतर आपण दुसरा कोट करणार आहोत, आणि हा जो कोट असणार आहे ह्या ज्या ग्लोसी जागा आहेत ना तिथेच होणार आहे फक्त, हा मॅटमध्ये आपण करू शकत नाही। मित्रांनो बघू शकता, आता आपली गाडी क्लीन झालेली आहे बऱ्यापैकी, आपण नॉर्मल वॉश केलं आहे पाण्याने, शॅम्पू वॉश वगैरे नाही केलं आहे। तर तुम्ही बघू शकता, ठीक आहे, त्यातल्या त्यात ओके आहे। आणि आता आपण थोडी गाडी सुकायला ठेवू, पुसून घेऊ, सुकायला ठेवू आणि त्याच्यानंतर आपला कोट अप्लाय करू। तर चला, तर मित्रांनो आता आपण आपल्या कोटिंगला सुरुवात करतो आहे।
आणि हे आहे माझ्याकडे कोट. आता ह्याच्यावर आपण 12 ड्रॉप्स, 10 ते 12 ड्रॉप्स आपण टाकणार आहोत. तर इथे मी ड्रॉप्स टाकले, याला आता आपण क्लोज करून घेऊयात आणि आता आपण सुरू करूया आपल्या कोटिंग. आता आपल्या बाईकला आपण कोट करायला सुरुवात करतोय. तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला कोट करायचं आहे. मी ॲक्च्युली बाईकवर बसूनच कोटिंग करतो आहे, त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या. कारण इथे ॲक्च्युली कॅमेरा पकडणं आणि कोटिंग करणं हे दोन्ही पण गोष्टी मला पॉसिबल नव्हत्या, म्हणून मी थोडा बसूनच करतो आहे. थोडा पहिला ट्राय आहे आपला, तर बघून घेऊ कसं आपलं कोटिंग होतं आहे. याच्यामध्ये मित्रांनो जे ॲक्सेस जे कोट असेल ते आपल्याला नंतर कोटिंगच्या नंतर पुसून घ्यायचं एकदा. तर या ते छोट्या छोट्या जागा आहेत, तिथे आपण कोट करून घेऊया. इथे आपल्याला एक एक पोर्शन क्लिअर करायचं आहे, त्याच्यानंतर आपण पुढे मडगार्डचे ते कोट करायला घेऊयात. आता जर इथे ॲक्सेस जर लागला असेल कोट, तर आता आपण पहिला मायक्रोफायबर क्लॉथ जो आहे आपल्याकडे, जो आपण नवीन ह्याच्याबरोबरच मागवलं होतं, त्याने आता आपण क्लीन करून घेऊयात. म्हणजे हे सगळीकडे प्रॉपर स्प्रेड होऊन जाईल. तर हा कोट केल्याच्या नंतर आता आपण पुढच्या मडगार्डला कोट करतोय. तुम्ही बघू शकता इथे इन्स्टंट शाईन येते आपल्या मडगार्डला. अजूनपर्यंत तरी मला स्क्रॅचेस रिमूव्ह झाले असं दिसत तर नाही आहे, पण लेट सी, हे थोडंफार तरी वर्क करावं. आणि मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मित्रांनो, याची 1 वर्षापर्यंत वॉरंटी असते, म्हणजे एक कोट राहू शकतं. आणि आता आपण जो मागच्या टायरचा इकडचा जो मडगार्ड आहे तिथे थोडंसं कोट करतोय. तर मित्रांनो आता बऱ्यापैकी आपले 2-2.5 तास झालेले आहेत आणि आता आपण जाऊया आपल्या दुसऱ्या कोटकडे. मित्रांनो एक माझ्याकडे प्रोडक्ट आहे जो तुम्हाला मी मगाशी दाखवला होता, तो बॉक्स जो होता त्याच्यामध्ये ब्लेझर वगैरे होतं बाईकसाठी, ते बेसिकली आपल्या बाईकसाठी कवर आहे, जे आपण जिथे आपला सारी गार्ड असतो तिथे तो अटॅच करायचा असतो. तो मी अटॅच करेन आणि तुम्हाला जाता जाता मी त्याचा एक व्ह्यू पण देईन. तर चला आता आपण पहिलं जाऊन येऊया आपल्या सेकंड कोटिंग करायला. तर चला. आणि मित्रांनो बघू शकता आता आपण इकडे, मी तुम्हाला दाखवतो बऱ्यापैकी एक आपला पहिला कोट झालेला आहे. तर चला आता आपण बघून घेऊया जरा. हा बघा, मी थोडं इथे मॅट ठिकाणी पण थोडं ट्राय केलं आहे लावायचं, म्हणजे शाईन वगैरे तर प्रॉपर आलेली आहे गाडीला. तुम्ही बघू शकता इथे हे पण बऱ्यापैकी व्हाईट झालं होतं, त्याला पण थोडी शाईन आली आहे. आणि हा आपला टँक आहे, हा आपला बॅक टायर जे इकडचं मडगार्ड.
मित्रांनो, इंजिनला पण बऱ्यापैकी शाईन आली आपल्या. हा फ्रंट मडगार्ड आहे. आता जसा मी गाडी जेव्हा नवीन घेतली होती ना मित्रांनो, तेव्हा जशी दिसत होती तशी आता दिसते. इथे मी ग्लासला सुद्धा थोडं कोट केलं आहे. लेट्स सी, बघूया. मी जसं तुम्हाला बोललो होतो आपल्याला करता नाही येणार, पण मी थोडंसं लावून बघितलं त्याच्यानंतर मला वाटलं की आपण प्रयत्न करायला काही हरकत नाही. तर मित्रांनो, आता आपण ना सेकंड कोट करूया. थोड्या वेळा थोडं सुकायला ठेवूया त्याच्यानंतर आपण सेकंड कोट करूया. तर चला. तर मित्रांनो, आता आपलं बाईक ब्लेझर पण इन्स्टॉल झालं आहे आणि आपला दुसरी कोटिंग पण करून झालेली आहे. तर चला आता आपण बघून घेऊया आपलं बाईक ब्लेझर आणि आपली गाडीसुद्धा. चला तर. तर इथे तुम्ही बघू शकता गाडी बऱ्यापैकी चमकली आहे. थोडी डस्ट आली आहे त्याच्यावरती, बिकॉज आपण जिथे ही कोटिंग केली तिथे थोडीफार डस्ट होती, आजूबाजूला थोडा धूर वगैरे होता. तर ठीक आहे, चालतं आहे, तर बघून घेऊया. चला. तर हे तुम्ही बघू शकता, इथे आपण आपलं ते बाईक ब्लेझर अटॅच केलं आहे. हा गाडीचं इंजिन खूप शाईन करतं बघा आता. गाडीचा लुक बघू शकता तुम्ही. गाडी आता एकदम नवीन सारखी झालेली आहे. तुम्हाला इथे बघून कळेल खूप व्हाईट आणि खूपच खराब झालं होतं. तर मित्रांनो, फायनली आपलं काम झालेलं आहे आणि आता आपण निघणार आहोत. त्याच्या आधी मी तुम्हाला हा जो बाईकचा ब्लेझर आहे हा तुम्हाला कसा इन्स्टॉल नाही बोलता येणार, कसा आपण याला कवर चढवणार आहे गाडीला, ते तुम्हाला मी दाखवून देतो. आणि कसं हे काढतासुद्धा येतं तेही तुम्हाला दाखवतो. तर चला. तर बघा इथं मित्रांनो, एवढं कवर होतं आहे ह्याच्यामध्ये. ॲक्च्युली खूप छोटा कवर आहे, पण लेट्स सी, इमर्जन्सीच्या काळामध्ये हा नक्कीच आपल्याला हेल्प करेल मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे इन्स्टॉल झालेलं आहे आणि ह्याच्यानंतर आता आपण हे रिमूव्ह कसं करायचं खूप इझी आहे. मी तुम्हाला दाखवतो हे रिमूव्ह कसं करायचं. तर चला आता लगेच जाऊया. फिरवल्यावरती हे जे कवर आहे ते स्वतःहून आत जातं. बघा, तुम्हाला मी दाखवतो अशा प्रकारे ह्याला पकडायचं आणि ते आपण राऊंड राऊंड आपल्याला आत टाकायचं आहे. तर मित्रांनो, याचा ॲक्च्युली फायदा असा आहे की जिथे तुम्ही एखाद्या इमर्जन्सी ठिकाणी असाल आणि तुम्हाला तुमच्याकडे गाडी कवर करायला काहीच नसेल, त्यावेळेला तुम्ही हे यूज करू शकता. आणि छान आहे आणि ॲक्च्युली वॉटरप्रूफ आहे. तसं पावसाचा जरी ह्याच्यावरती काही परिणाम होणार नाही, तर हेची तर हे बघा मित्रांनो, हे पूर्णपणे आता आत गेलं. तर फिटिंग खूप चांगली आहे. तर मित्रांनो, ह्याची फिटिंग खूप चांगली आहे आणि मला खरं तर खूप आवडलं आहे. आणि खूप दिवस झाले आणलं होतं, पण आत्ता मुहूर्त भेटला आहे इन्स्टॉल करायला. तर चला, तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ मी इथेच एंड करतो. कसं वाटलं सांगा आपला सिरामिक कोटिंग आणि आपला बाईकचा ब्लेझर. हा ब्लेझर परचेस करायला तुम्ही
बाईक ब्लेझर करून एक त्यांचं साईट आहे, ते गुगल मध्ये टाकू शकता, तर त्या तिकडे जाऊन तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे परचेस करू शकता। तर चला मित्रांनो, आजसाठी मी आपली रजा घेतो, आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय। तर जाता जाता मित्रांनो, आपली एक सिरामिक कोटिंगची वॉटर टेस्ट करायची राहिली आहे, ती आता आपण पटकन करून घेऊ। आता याच्यावर आपण पाणी टाकून बघूयात। हे बघा, तुम्ही बघू शकता पाणी त्याच्यावरती राहत नाही आहे। हे बघा, पाणी लगेच खाली उतरून जातं आहे। तर हे नक्कीच चांगली इन्व्हेस्टमेंट आहे। लेट सी हे पुढे कसं काम करते, मी तुम्हाला नक्कीच कळवेन पुढच्या ब्लॉगमध्ये। तर चला मित्रांनो।